सांगली महापालिका 1 कोटीचे व्हेंटिलेटर खरेदी करणार. स्थायी समितीच्या तातडीच्या विशेष सभेत या महत्त्वाच्या विषयाला मंजुरी. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे 37 व्हेंटिलेटरची सोय होणार. महापालिका क्षेत्रात व्हेंटिलेटर अभावी होणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी सांगली महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सांगली महापालिका 1 कोटीचे व्हेंटिलेटर खरेदी करणार असून आजच्या स्थायी समितीच्या तातडीच्या विशेष सभेत या महत्त्वाच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष पाठपुरावा केला होता. सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचे व्हेंटिलेटर अभावी मृत्यूचे प्रमाण वाढत चालले होते, त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेच्या स्थायी सभेने हा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या विशेष स्थायी समिती सभेत या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रयत्नामुळे हे व्हेंटिलेटर महापालिकेला मिळणार असून 1 कोटीच्या निधीतून 37 नवे व्हेंटिलेटर 29 ऑगस्टपर्यंत महापालिकेला प्राप्त होणार आहेत. हे व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना दिले जाणार आहेत किंवा मिशन रुग्णालयात एकाच ठिकाणी ठेवले जाणार आहेत. विशेष सभेद्वारे तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध होणार असल्याने आत्ता महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा जीव वाचण्यास मोठी मदत होणार असल्याचे सभापती संदीप आवटे यांनी सांगितले. सांगली मिरज कुपवाड आपल्या महानगरपालिका क्षेत्रात जे आज आपण बघतोय की पेशंटची संख्या भरपूर वाढत आहे किंवा व्हेंटिलेटरची पेशंटला भरपूर गरज आहे, असे कित्येक पेशंट व्हेंटिलेटर नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीची बैठक घेऊन सर्वपक्ष पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आयुक्तांबरोबर आमची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं की आपल्या महापालिकेचे स्वतःचे व्हेंटिलेटर आपण खरेदी करूया. मग आम्ही आता सध्या तातडीनं आम्ही विशेष मीटिंग घेऊन 1 कोटीपर्यंतचे व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे व विषयाला मंजुरी दिलेला आहे. त्यात आपल्याला 1 व्हेंटिलेटर 2,90,000 प्रमाणे आपल्याकडे आता 36 व्हेंटिलेटर 29 तारखेपर्यंत आपल्याकडं उपलब्ध होतील आणि उपलब्ध होतील. त्यानंतर आयुक्त साहेबांचं म्हणणं असं होतं की प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत त्यांना आपण ते व्हेंटिलेटर नामात्र भाड्याच्या ह्याच्यावरती आपण भाडेतत्वावर देऊया. म्हणजे पण आमच्या पदाधिकारी असतील सदस्यांचं म्हणणं असं आहे की सिव्हिल किंवा जे मिरजेचं मिशन हॉस्पिटल आहे एकाच ठिकाणी कुठं जर आपण ती 36 व्हेंटिलेटरची व्यवस्था करूया, कारण की मग पेशंटला इकडं तिकडं कुठं न फिरता त्यांना जर एकदा समजला बाई तो व्हेंटिलेटर भरपूर प्रमाणात आहेत तर वेळ वाया न जाता ते डायरेक्ट तिथं संपर्क करतील आणि एखाद्या पेशंटचा म्हणजे जीव वाचला जाईल. तर ते सुद्धा आयुक्त साहेब त्याला सुद्धा आपण डॉक्टरांबरोबर मिशनच्या किंवा त्यांचा जे सगळ्या जे हे असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून तेही निर्णय आपण लवकरात लवकर घेऊया असं त्यांनी साईडला आहे. जमलं तर आज 4 वाजता आयुक्त साहेबांबरोबर मिटिंग करून त्यावर सुद्धा आम्ही निर्णय ताबडतोब घेणार आहोत.